नेहा, नेहा ताम, नेहा। ए? अगर नेहा नहीं आई थे? अरे ये तो नेहाशी बोलत होते ना। इने काय झालं? केवढी घाबरलीस तू? थांब, मी पाणी घेऊन येतो तुझ्याकडे। नाही नको। अरे ठीक आहे। किती वाजले? नेहाला शाळेत आणायची वेळ झाली। मी असं करते, तिला शाळेत घेऊन डायरेक्ट हॉस्पिटल मध्येच जाते। आरती आणि राजेश केव्हाचे थांबले असतील तिकडे। काय झालं? नेहा आता हॉस्पिटल मध्ये पुन्हा प्रश्न विचारणार। मी थकून जाते तिच्या प्रश्नांची उत्तर देता देता। श्रीकांतने खूप त्रास होतो। खूप हुशार आहे मुलगी। आपण किती दिवस आणि का लपवते तिच्यापासून? म्हणजे कधीतरी तर हे तिला सांगावंच लागणार आहे ना। आशु, तिचे बाबा ही तिची जगातली सर्वात आवडती व्यक्ती आहे। काय आणि कसं सांगू तिला? सांगायचं तिला, सांगायचं तुझ्या बाबांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळणार आहे। आणि एकदा का तुझे बाबा घरी आले की मग सगळेच प्रश्न मिटतील। प्रश्न मिटतील का? सुरू होतील। आता जे काही घडणार आहे ते तिच्या समोरच घडणार आहे अशा। तेच ना, हे बघ, दादा घरी येईल, तो आला की आपण अगदी त्याची व्यवस्थित काळजी घेऊ। मग लवकरात लवकर बरा होईल ना दादा? परिस्थिती काय आहे तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे। डॉक्टर जोगळेकरांनी स्पष्ट सांगितलंय। बहिणी, डॉक्टर जोगळेकरांनी सांगितलं म्हणजे सगळं संपलं का ग? हे बघ, जगात इतरही अनेक डॉक्टर्स आहेत ना, आपण त्यांना कन्सल्ट करूया। मुंबईत नाही तर भारतात, भारतात नाही तर लंडन, अमेरिका, कुठेतरी। आणि बहिणी बघ, मी काय ऐकलंय माहितीये का, की अनेक होपलेस केसेस या सगळ्या डॉक्टर्सनी अगदी व्यवस्थित बऱ्या केल्या आहेत। हे बघ बहिणी, आपण पाहिजे तितका पैसा होतो पण दादाला आपण याच्यात बाहेर काढूया। जा, तुला नेहा आणायला जायचं, ऑलरेडी खूप उशीर झाला। बाहेर ड्रायव्हर आहे ना? आहे।